हेलो फ्रेंड्स, आज दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत व्हाईट सॉस पास्ता। तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि अशा चटपटीत रेसिपीज बघण्यासाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया व्हाईट सॉस पास्ता। त्यासाठी आपण एक छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण गरम करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे। आता आपण त्यामध्ये घालणार आहोत एक पॅकेट पास्ता, जो आपल्याला कुठेही इजी मार्केटमध्ये मिळून जातो। एक पॅकेट पास्ता घालायचा आहे। पाणी आपण उकळून घेतलेलं आहे आणि हा कमीत कमी 2 ते 3 मिनिटे पास्ता आपल्याला उकळून घ्यायचा आहे, ज्याने तो मस्त असा शिजून निघेल। बघा, अशा प्रकारे आपल्याला कमीत कमी 2 ते 3 मिनिटं पास्ता उकळून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं पास्ता आपला उकळून झालेला आहे। आता आपण चेक करूया तो पूर्ण शिजला की नाही तो। बघा, मस्त असा आपला पास्ता रेडी आहे। आता आपण ह्यामधलं पाणी वेगळं करून घेणार आहोत। आता आपण पुढची प्रोसेस करूया। आपण एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण आता घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। बारीक चिरलेलं टोमॅटो, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। मी टोमॅटो आणि कांदा घातलेला आहे। आणि घालणार आहोत शिमला मिर्च, बारीक कट करून शिमला मिरचही घालणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मक्याचे दाणेही घालू शकता। ओले दाणे घालू शकता। कमीत कमी 3 ते 4 मिनिट आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये काही घालणार आहोत मसाले। मस्त असं थोडंसं मऊ पडेपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे। आता घालूयात मसाले। लसूण घातलेला आहे आपण बारीक ठेचून 2 ते 3 पाकळ्या। चिल्ली फ्लेक्स थोडंसं। काळी मिरी कुटून केलेली थोडीशी। आणि जो आपल्या पास्त्यामध्ये मसाला येतो तो 1 चमचा घातलेला आहे। जो आपण पास्ता पॅकेट आणतो त्यामध्ये मसाला असतो। आता आपण हे साईडला करून घेऊया। आता पुन्हा एकदा आपण पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण घालणार आहोत तूप। तुम्हाला पाहिजे असेल तर आपण बटरही वापरू शकतो, पण मी तूप वापरलेला आहे। त्यामध्ये आपण थोडासा मैदा घालणार आहोत। मैदा मस्त असा परतवून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्याला तूप सुटत नाही तोपर्यंत। त्यामध्ये कुठल्याही गाठी होता कामा नाही। मी एकदम मऊ असा परतून घ्यायचा आहे। बघा, पूर्णपणे मैदा मऊ पडलेला आहे। अशा प्रकारे मस्त असं सर्व बाजूने आपण मैदा परतून घेतलेला आहे। थोडासा ब्राऊन कलर येण्यापर्यंत परतवायचा आहे। आता आपण त्यामध्ये घालणार आहोत तूप। बघा, मस्त परतून झालेलं आहे। आता तूप, सॉरी, दूध घालूया।
एक ते दोन कप दूध घातलेला आहे। पुन्हा एकदा त्याला फास्ट असं हलवून घ्यायचं आहे, कारण दूध टाकल्यानंतर त्याच्यामध्ये गाठी होतात। आणखी थोडंसं दूध टाकलेलं आहे मी त्यामध्ये, आणि अशा प्रकारे आपण त्याला फास्ट असं थोडंसं हलवून घेणार आहोत। बघा मस्त असं एकदम थोडंसं घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण जो पास्ता घेतला होता, पाणी काढून घेतलेला, तो आपण त्यामध्ये टाकायचा आहे। बघा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। थोडासा एक ते दोन मिनटं उकळून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये घातलेलं आहे चवीपुरतं मीठ। ज्या भाज्या आपण आधी परतवून घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहे। आता पुन्हा आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडंसं चिली फ्लेक्स, काळी मिरीची कूट, थोडंसं हलवून घेऊयात मस्त। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वरूनही यावरती बटर घालू शकता। मस्त असा पास्ता आपला रेडी आहे। चला तर मग सर्व करूया। एका बाउलमध्ये आपण पास्ता काढून घेऊया। मस्त असा घट्टपणा आलेला आहे त्याला, बघा एकदम टेस्टी असा पास्ता आपला रेडी आहे। जबरदस्त बघा।